अधिकार जाने आने आते हैं। आदरणीय महेश भागवत सर, जॉइंट सीपी हैदराबाद, त्यानंतर आदरणीय नागर पाटील साहेब, एसपी ठाणे ग्रामीण, तसेच माझे गुरुवार तुकाराम जाधव सर आणि आदरणीय मल्हार पाटील सर आणि मित्रांनो, आताच एका मित्राने सांगितलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये वगैरे, पण माझं असं सांगणं आहे या वर्षीचा जर निकाल पाहिला तर या वर्षी पासून पुढे न्यूनगंड बाळगण्याची तयारी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांनी करावी असं मला वाटतं। दुसरी गोष्ट म्हणजे मी इथं कोणते मार्गदर्शन वगैरे करायला आलो नाहीये, कारण इथे एवढी मोठी दिग्गज मंडळी बसली आहे, म्हणजे आम्ही मार्गदर्शन करणं म्हणजे असं की अमिताभ बच्चन आमिर खान समोर बसलेले असताना मकर नानासपुरीला वगैरे विचारले भागवत सर आणि नांगरे पाटील सर यांचं माझ्या यशात खूप मोठं श्रेय आहे, कदाचित त्यांना माहित नसेल परंतु अगदी या शिट्ट्या आणि टाळ्यात त्यात मी होतो। मला इंटरव्ह्यूला प्रोफेसर सेलम यांचं पॅनल होतं आणि माझा साधारण अर्धा पाऊण तास इंटरव्ह्यू चालला। मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतोय गेली 4.5 वर्ष, तर माझा बऱ्यापैकी इंटरव्ह्यू पोलीस आणि नक्षलवाद यावर झाला होता आणि सगळे इंटरव्ह्यू वगैरे झाला। मला म्हटले ओके यू कॅन गो नाऊ वगैरे, मी नमस्कार चमत्कार केला आणि तेवढंच मला म्हटलं की एवढं सगळं तुम्ही सांगितलं म्हणजे थाप वगैरे मारल्या असं हे करेल ते करेल, तर असं काही तुम्हाला उदाहरण माहितीये का कम्युनिटी पोलिसिंग वगैरे नक्षलवादी भागात कोणी असं काही केलंय का? मग तेव्हा मला महेश भागवत सरांचा प्रोजेक्ट आठवला, पोलीस मी कोसम म्हणून त्यांचा एक प्रोजेक्ट होता म्हणजे पोलीस तुमच्यासाठी। तर मला जसं जसं आठवलं तसं मी जवळजवळ म्हणजे परत इंटरव्ह्यूचा टाइम वाढवून घेतल्यासारखं 10 मिनिटं परत त्यावर बोलत राहिलो, त्यांनी ऐकलं व्यवस्थित। तर त्यात मी सांगितलं की कम्युनिटी पोलिसिंग आदरणीय भागवत सरांना त्याबद्दल इंटरनॅशनल पुरस्कार मिळालेला UN चा कम्युनिटी पोलिसिंगचा। त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः गडचिरोली जिल्ह्यात काम केलेलं आहे, तर मला माहिती आहे म्हणजे असे काही नक्षलग्रस्त काही गावं असतात की जिथे तुम्ही अगदी 200-300 कमांडो अगदी AK-47 वगैरे सगळे घेऊन गेलात तरी अशा काही गावांमध्ये एंट्री करणं खूप अवघड गोष्ट आहे, म्हणजे अगदी तुमच्यावर फायरिंग होणार म्हणजे होणार। परंतु आदरणीय भागवत सरांनी जे कम्युनिटी पोलिसिंग केलं, गावकऱ्यांना बरोबर घेऊन अगदी रस्त्याचे वगैरे कामं केले, त्यांच्यासाठी वेगवेगळे मेडिकल कॅम्प्स वगैरे ऑर्गनाईज केले, त्यानंतर मला सांगायला आनंद होतोय की म्हणजे काही दिवसांनी अशी वेळ आली की अगदी 200-300 कमांडो घेऊन ज्या गावात कोणी जाऊ शकत नव्हतं तिथे आपले भागवत सर कुणालाही कोणताही बॉडी गार्ड न घेता कोणतेही वेपन न घेता स्वतः जाऊन गावकऱ्यांशी बोलत होते। त्याचप्रमाणे नांगरे पाटील सर ते नेहमी सगळ्यांसाठी आदर्श आहेत, त्यात माझ्यासारखे PSI असलेल्यासाठी तर खूपच आहे आणि सरांना आठवत असेल मी 2-3 वेळेस सरांना भेटलोय आणि विशेष गोष्ट म्हणजे सरांनी अर्धा पाऊण तास मला DCP Zone 1 होते मुंबईला तरच मी भेटायला गेलो होतो, म्हणजे आता बऱ्याच जणांना कल्पना नसेल की PSI DCP ची वेळ मिळणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे। तर अर्धा पाऊण तास सरांनी मला व्यवस्थित बसून सगळं काही सांगितलं व्यवस्थित आणि विशेष म्हणजे चहाही पाजला। तर माझ्या इथे आज जेवढे यशस्वी झालेले मित्र आहेत आणि तुमच्यातले बरेच जण यशस्वी होणार आहेत, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की जेव्हा तुम्ही व्हाल, तुम्ही किती बिझी असाल, किती बाकीच्या कामात असाल, तरी तुमच्याकडे कोणताही कोण मुलगा मुलगी कोणी येईल आणि अगदी UPSC म्हणजे काय हे विचार आहे, तर त्याला तुम्ही तुमचे 2 मिनिटं वेळ देणं म्हणजे त्याचं पूर्ण लाईफ घडल्यासारखं आहे। खूप कष्ट केलेत असंही नाही, एक मीडियम विद्यार्थी आहे। माझं एवढंच सांगणं आहे की अगर माझ्यासारखा विद्यार्थी होऊ शकतो तर कुणीही होऊ शकतो।
दुसरे ह्या लिस्ट मध्ये तुषार मोहिते म्हणून एक मित्र आहे माझा, तो काय कारणामुळे ते येऊ शकला नाही. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की परवा रिझल्ट लागल्यानंतर मी त्याच्या घरी गेलो, तर त्याच्यामुळे गवंडी काम करतात अजूनही. तर ज्यावेळेस त्याचा भाऊ त्यांना बोलवायला गेला वडिलांना, ते त्यावेळेस गवंडी काम करत होते, तर त्यांनी सांगितलं की यांना आपलं तुषार पास झाला युपीएससी असं तसं. तर ते म्हणजे ठीक आहे, मी काम संपल्यानंतर रात्री येतो, कारण हे काम मला उद्या करावं लागेल. ठीक आहे, तर असे विद्यार्थी यशस्वी होत आहेत. त्यामुळे माझं सांगणं आहे की यशाचं किंवा युपीएससीचं कुठे असं जनरलायझेशन कोणी करू नका. म्हणजे मी गरीब आहे म्हणून मी होऊ शकतो किंवा मी श्रीमंत आहे म्हणून होऊ शकत नाही किंवा माझा ऑप्शनल हाय किंवा असं काही नाहीये. आता आपल्याकडे तुकाराम जाधव सरांसारखे आणि मल्हार पाटील सरांसारखे खूप चांगले मार्गदर्शक आहेत. मी पेपरला वाचलं की 90 पैकी काहीतरी 62 जण पुण्यात राहून अभ्यास करत होते. त्यामुळे अभ्यासाला खूप चांगली संधी आहे. आणि जातात एक शेवट की तुकाराम जाधव सरांना एक विनंती करेन की आता ही गर्दी जर पाहिली आणि यशस्वी विद्यार्थ्यांची वाढणारी संख्या पाहिली तर पुढचा सत्कारचा कार्यक्रम पुणे रेस कोर्सला घ्यावा. धन्यवाद.